मित्रांनो, प्रत्येक पेनच्या टोकाला एक मेटल बॉल लावलेला असतो, त्यामुळे आपण स्मूथली लिहू शकतो. परंतु बॉल पेनचा शोध लागण्यापूर्वी भारतातले बरेचसे लोक मोरपंखाच्या कलमाद्वारे लिहित होते. पण आज तुम्हाला असे कलम कुठेच पाहायला मिळणार नाही. पण असं का? तर हे जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासामध्ये जावं लागेल. पेनचा आविष्कार आजपासून 3000 वर्षांपूर्वी इजिप्शियन लोकांकडून झाला होता. हे लोक बांबूच्या लाकडाला कापून ते लाकूड शाहीमध्ये बुडवून लिहित होते. पण या बांबूच्या लाकडाच्या पेनने त्यांना व्यवस्थित आणि बारकाईने लिहिता येत नव्हतं, त्यामुळे यांना 7व्या शतकात क्विल पेन द्वारा रिप्लेस केलं. हे क्विल पेन पक्षाच्या पंखापासून बनलेले असतात आणि हा पेन एकदा शाहीमध्ये बुडवल्यावर अर्धे पान लिहूपर्यंत शाही आपल्यामध्ये होल्ड करून ठेवायचा. या पेनमुळे हस्ताक्षर खूपच सुंदर आणि बारकाईने लिहिलं जात होतं, त्यामुळे खूप काळापर्यंत लोक या पक्षाच्या पंखापासून बनवलेल्या क्विल पेनचा वापर करत होते. पण या पेन मध्ये सुद्धा एक प्रॉब्लेम होता, तो म्हणजे यांना वारंवार शाहीमध्ये बुडवावं लागत होतं. त्यामुळे 1888 मध्ये बॉल पेनचा शोध लागला. हे पेन स्वस्तही असतात आणि हा पेन 2 किलोमीटर एवढी लाईन ओढता येईल तेवढी शाही आपल्यामध्ये साठवून ठेवू शकतो.